नारायणगडाच्या सर्व मर्यादा पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार जरंगे पाटील. बीडजवळील नारायणगड येथे मनोजरंगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. या ठिकाणची पाहणी करण्याकरिता पाटील नारायणगड येथे आले होते आणि या ठिकाणी 400 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तर उर्वरित जागेवर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्यास येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आरोग्य पथक नेमण्यात आले आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राज्यातल्या येणाऱ्या भाविकांसाठी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात व्यवस्था करण्यात येणार आहे. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जरंगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाच्या उभारणीचे नारळ फोडून पूजन केले. प्रत्येकजण दसरा मेळाव्याची वाट बघत आहे. कितीही लोक आले तरी त्यांची पूर्ण व्यवस्था इथे करण्यात येणार आहे आणि यावरून कुठलंही राजकारणविषयी भाष्य केलं जाणार नाही. मेळावा हा पूर्णपणे पारंपरिक असणार आहे. दसरा मेळावा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला हिंदू धर्मात महत्त्व आहे. दुःखाकडून सुख आणि समृद्धीकडे जाणारे संदेश या दिवशी देण्यात येईल. गडाच्या सर्व मर्यादा पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं जरंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. विखे पाटील यांनी रात्री भेट घेतली. याबद्दल विचारलं असता रात्री मला अनेक जण भेटायला येतात, तेही भेटायला आले होते. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली. आगळा वेगळा दसरा असणार आहे, काय सांगायला? या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाणे प्रचंड तयारी केली. मी तर ती ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारावून जाणार, कारण पार्किंगची 4-5 एकरमध्ये व्यवस्था केली, ग्राउंड सभेचं 4-5 एकर आहे हे पण तयारी केली. 100-100 पोते 150-150 पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली, पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली, महिलांच्या टॉयलेटांची पण केली. कोणी काही आजारी पडू नाही, वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली, पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. व्यवस्था अशी नाही असं नाहीच आहे. जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने नाही, त्यांची पूर्ण व्यवस्था गडाच्या पायथ्याच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली. आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतोय. आता दसरा कुठल्या कोणत्या दिवशी लवकर येतोय, कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागला आहे. खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकस राहिली होती असा अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस, इथं ती सगळी भरून निघाली. इथं किती लाखो लोक आले, त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली. दसरा मेळावा सरकारला इशारा देणार की यामधून आपण काही राजकीय भूमिका घेणार आहात का या मेळा? नाही नाही, गडावरून नाही, तिथे वेगळी आमची फाईट तिकडं होणार. इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय, पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार 3.5 मुहूर्तांपैकी हा महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे. म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे, म्हणजे विजयदशमी. त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला, दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं, एकमेकाला भेटणं, आशीर्वाद देणं, शुभेच्छा एकमेकाच्या घेणं, एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा हा सोहळा आहे. ते अप्रतिम ऐतिहासिक सोहळा होणार आहे, प्रचंड मोठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे. कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेले आहेत यांनी रजा टाकल्यात, कामगार येतीकडचा सगळा इकडे येणार आहे. मुस्लिम समाजच कमून सगळेच येणार आहेत, गड सगळ्याचंच येईल, इथं काय संबंधच नाही. आणि मी सगळ्या मर्यादा गडाच्या पाळणार आहे आणि गडाला माहिती आहे मी कट्टर भक्त आहे. मी कट्टर भक्त, इथं जी परंपरा आहे ती पाळली जाणार, मर्यादा जे आहे ते पाळले जाणार. मुस्लिम धर्म येणार, बांधवही येणार आहेत, दलित बांधवही येणार आहेत, त्यांच्या बैठका चालू आहेत तिकडे, त्यांच्या पण चालू आहेत. सगळेच येणार आहेत, 12 बलुतेदार येणार आहेत, 18 पगड येणार आहेत, OBC बांधव येणार आहेत, सगळे. इथं काय संबंध आहे? इथं काहीही संबंध नाही, फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती. ते पारंपरिक दसरा मेळावा असतो, विच्छा व्यक्त करणं, संकल्प व्यक्त करणं काय ही वेगळी गोष्ट नाही आहे. पण सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि गड प्रत्येक जाती धर्माला न्यास देतो. नाही, ते समाजाचं ते प्रेम आहे, परंतु फुलं टाकण्याचं काम
100% हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदनासुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला जनतेला दिली जाईल, हे मात्र सत्य. आता ते पुढं बघू, आता काय होतं काय नाही. बाबाजीचा अंतिम शब्द आमच्यासाठी लय अवघड असतं खेळ. त्याला काय समजायला खरंच येईन रचे लय मोठे येते भाऊ तुम्ही गेल्यावर. आपण काय कथा कधी मीडियाला सांगतो, आपण काय त्यात काय पुढचं काय नाही. उलट वाट बघत येईल लिंबाच्या खोडाच्या आडून कोणता मीडियावाला गेलाय कसा बघा, गेलाय कसा बघा. लय चॅप्टर येते येते आले काय नाही. आरक्षणावर चर्चा झाली, राजकीय सामाजिक चर्चा झाली, बाकी काय नाही. तेच काथ्या कुठत्या एवढाच तेच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.